चेक करा कुड़े ए थंबे दरवाजा बंद ये कुड़ लगा तब क्या थंबे तो सुना रहेंगे तुम तेरे घर का चेक करो गोइंग ये तो है ओके नमस्कार जळगाव जामखेड मतदार संघातील सर्व बंधू भगिनी शेतकरी व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना माझा नमस्कार तसेच बुलढाणा जिल्ह्यातीलही कार्यकर्त्यांना आणि बुलढाणा जिल्ह्याच्या बाहेर बघणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींना माझा सुरुवातीला नमस्कार करतो. आपण मागच्या 1.5 वर्षामध्ये अजूनही सुद्धा कोरोनाशी आपण लढतो आहात. बरेचसे आपल्या जवळचे आप्तेष्ट मित्र कार्यकर्ते यांचं दुःखद निधन झालं आणि म्हणून कोरोनामध्ये आपण सर्वांनी एक दुसऱ्याला मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला. परंतु माझी आता सुरुवातीला एवढी विनंती आहे की कोरोना कमी जरी झाला असेल तरी पण आपण सर्वांनी जे कोरोनाचे नियम आहेत, मास्क असेल, सोशल डिस्टन्सिंग असेल, गर्दीचे ठिकाणं असतील, सॅनिटायझर असेल, त्याचा सातत्यानं वापर करावा आणि लसीकरण जेवढं शक्य आहे तेवढ्या लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावं. मी कोरोनाच्या काळामध्ये 2-3 वेळेस फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्यासमोर आलो कारण तो काळ एक दुसऱ्याला धीर देण्याचा आधार देण्याचा होता. म्हणून मी 1-2-3 वेळेस फेसबुक लाईव्ह आलो. परंतु फेसबुक लाईव्ह प्रत्येक वेळेस करत राहणं माझा स्वभाव नाही आणि जे संस्कार आणि स्वतःचा स्वभाव जो असतो त्याप्रमाणेच माणूस वागत असतो आणि स्वस्त प्रसिद्धी सवंग लोकप्रियता यामागे मी माझ्या राजकारणामध्ये कधीच पडलो नाही हे सगळ्यांना माहिती आहे. वेळोवेळी छोट्या छोट्या गोष्टीची प्रसिद्धी करणे आणि त्या माध्यमातून पुढे जाणे, मला असं वाटतं की आपण प्रामाणिकपणे जी जनतेने आपल्याला सेवा करण्याची संधी दिलेली आहे ते आपलं कर्तव्य आहे. म्हणून सातत्यानं सेवा करत राहणे आणि सेवेच्या माध्यमातून जेवढं शक्य आहे प्रामाणिकपणे जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा एवढंच माझ्यावर संस्कार आहेत, ती शिकवण आहे आणि त्याप्रमाणे मी या 20-22 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये राजकारण करतो आहे. आणि मी माझ्या आयुष्यामध्ये जे मतदारसंघातले नेते असतील, जिल्ह्यातले असतील, कधी टीकाटिप्पणी मी केली नाही, वैयक्तिक टीकाटिप्पणी कधी केली नाही आणि वैयक्तिक टीकाटिप्पणी तर नव्हेच परंतु कोणत्याही माझ्या हातून एखाद्याचा अपमान होईल, एखाद्याला वेदना होतील असं कधी माझ्या संस्कारामधून माझ्या बोलण्यातून कधी दुखाव मी कोणाला दुखवण्याचा कधीही उद्योग केला नाही. आणि म्हणून या मतदारसंघाची परंपरा आहे की स्वर्गीय भाई KR पाटीलपासून जे जे आमदार झाले, टोकणेजी असतील, उमरकर साहेब असतील, सरदारजी ठाकरे असतील, कृष्णराव जिंगडे असतील, ही परंपरा एक प्रगल्भ राजकारणी आणि एक संस्कारक्षम असे राजकारण्यांचा प्रवास या मतदारसंघामध्ये झालेला आहे आणि त्यामुळे एक चांगलं वातावरण, हेल्दी वातावरण हे या मतदारसंघामध्ये सातत्यानं राहिलेलं आहे. त्यामुळे टीका करताना, राजकारणामध्ये करत असताना कोणावर खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक बदनाम करणे, खोट्या अफवा पसरवणे हे या मतदारसंघामध्ये कोणी कधी केलं नाही आणि मला असं वाटतं की याच प्रकारचा आपला मतदारसंघ राहावा, असावा आणि तोही ठेवण्याचा मी प्रयत्न केला आणि भविष्यातही ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे की हा मतदारसंघ सुसंस्कृत मतदारसंघ राहावा जेणेकरून कोणावरही, कारण सगळ्यांचे सगळ्यांशी संबंध आहेत आणि ते संबंध चांगले राहावेत
हा दृष्टिकोनातून मतदारसंघ आपण करतो आणि लोकांना ते आवडते रुचत आणि लोकांची मानसिकता सुद्धा तीच आहे आणि त्यामुळे जनतेने चार टर्म मला या मतदारसंघामध्ये निवडून दिलेला ती सेवा करण्यासाठी आणि म्हणून सेवा करत असताना रोज त्याचं प्रदर्शन करणे स्वतःच्या लोकप्रियतेसाठी रोज मी काहीतरी मी काय करतोय रोजचा पाठपुरावा सांगणे पत्र दाखवणे मी पत्र दिलं मी अधिकाऱ्याला भेटलो मी असं केलं मी तसं माझं कर्तव्यच आहे ते रोज काही सांगण्याची मला आवश्यकता वाटत नाही परंतु काय असतं की एखाद्या व्यक्तीची जेव्हा आपण बदनामी करतो अफवा पसरवतो त्यावेळेस आपल्यावर प्रामाणिकतेचा प्रश्नचिन्ह आपल्यावर निर्माण होते की आपण प्रामाणिकतेने राजकारण करतोय की नाही ते प्रश्नचिन्ह स्वतःवर निर्माण होते आणि म्हणून आज फेसबुक लाईव्ह मी यापुढे या विषयावर पीक विमा या विषयावर फेसबुकलाही कधी येणार नाही कारण माझं कर्तव्य बघा मला कर्तव्य कोणी समजून सांगण्याचं काम नाही कारण मी सेवेसाठी जन्म घेतलेला आहे माझ्या आईवडिलांचे संस्कार आहेत परंतु वेदना आणि उद्विग्नता एवढ्यासाठी आहे की काही महिने मी पाहतो आहे की जेव्हापासून हे शासन आलं त्यानंतर कालांतराने एक वेगळी संस्कृती महाराष्ट्रात आणि आपल्या मतदारसंघात निर्माण व्हायला एक खालच्या पातळीचं राजकारण करणे अवास्तव खोटे नाटे आरोप करणे अफवा पसरवणे नाव न घेता अफवा पसरवणे आणि या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचं राजकारण मतदारसंघात चालू आणि त्यामुळे मग कार्यकर्त्यांचा संयम सुटतो आणि त्यामधून काही घटना ह्या घडत असतात आणि म्हणून मी जेव्हा ह्या दोन चार दिवसात जरा जास्त अतिरेकपणा जो आहे त्या मतदारसंघात वाढला कार्यकर्त्यांच्या भावना होत्या की भाऊ तुम्ही बोललं पाहिजे तुमचा स्वभाव आहे तुम्ही प्रसिद्धी आवडत नाही तुम्हाला रोजचा पाठपुरावा करून लोकांसमोर मांडण्याची तुमची मानसिकता किंवा तो स्वभाव नाही परंतु आता हे जरा वेगळ्या प्रकारचं राजकारण आहे तुम्ही जे काय असेल ते मांडलं पाहिजे आणि मी एक संयमी कार्यकर्ता या मतदारसंघामध्ये एक सेवेकरी संयमी सेवेकर केव्हाही संयम मी माझा ठरू देत नाही कारण शेवटी संयमानच माणूस हा मोठा होत असतो अतिरेकीपणाने कधी माणूस मोठा होत नाही आणि म्हणून संयम माझाही सुटू नये आणि जे काय दोन चार दिवसामध्ये काही पोस्ट व्हायरल केल्या गेल्या त्यामुळे कार्यकर्त्याचे संयम सुटू नये म्हणून मला हा प्रपंच करावा लागला परंतु या विषयावर यापुढे माझे कार्यकर्ते बोलतील कारण मी फक्त आजच्याच फेसबुक लाईव्ह मधून या पीक विम्या संदर्भात बोलणार आहे त्यानंतर जे काय असतील ते कार्यकर्ते त्या पद्धतीने उत्तर देतील कारण कार्यकर्ता संयम सुट्टा कामाने आणि माझा संयम जो आहे तो खूप मोठा आहे मी संयमित माणूस आहे आणि मी ईश्वराला प्रार्थना करतो माझा संयम कुठे ठेवू देऊ नका कारण ज्या पद्धतीनं राजकारणाची पातळी या मतदारसंघामध्ये करण्याचा आता प्रयत्न चालू झालेला आहे त्यामध्ये मोठे मोठे माणसांचा संयम पण संयम सुटून मतदारसंघ खराब होतो आणि म्हणून कार्यकर्त्यांना विनंती या दोन चार दिवसात जे काही पोस्ट आले असतील जे काही कोणी टीका केली असेल खोट्या अफवा पसरत असतील दुर्लक्ष करा आपला संयम ठरू देऊ नका कारण मतदारसंघ मोठमोठ्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी सुसंस्कृत नेत्यांनी संस्कारक्षम नेत्यांनी हा मतदारसंघ इथपर्यंत वाढवलेला आहे त्यामुळे संयम सोडता कामा नाही आणि म्हणून मी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून येतो आहे आणि या दोन चार दिवसात पाहिलं मी आरोप करायचे पण नाव घ्यायचं माझी विनंती आहे की खरोखरच आपल्याला वाटतंय ना आता मी एक अशी पोस्ट पाहिजे कार्यकर्ते डिस्टर्ब होतात लोक डिस्टर्ब होतात लोकांत संभ्रम निर्माण होतो आणि त्यामध्ये की कोणी माजी मंत्र्यांनी बुलढाण्याच्या माजी मंत्र्यांनी काहीतरी पैसे खाल्ले वगैरे कंपनीचे सेटलमेंट केलं माझी विनंती आहे ताकद असेल हिंमत असेल आणि आपण खरोखर प्रामाणिक असाल तर नाव घेऊन डायरेक्टली टीका करा डायरेक्ट नाव घेऊन टीका करा असं संभ्रमित काहीतरी फेसबुक याच्या त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून करून आपण आपली पातळी दाखवली नाही आपण डायरेक्टली करा ना टीका डायरेक्टली जे तुमचे पुरावे असतील सादर करा डायरेक्ट नाव घेऊन करा नाव घेतल्यामुळे जर नाव घेऊन केलं तर संबंधित जो कोणी मंत्री तुमच्या डोक्यात असेल जर नाव घेऊन केलं तर त्याला उत्तर देता येईल त्याला कायदेशीर मार्गाने पुढे जाता येईल आणि मग त्यानंतर कोण नागडा आहे हे जनतेसमोर निश्चितपणे येईल आणि जर हे कोणाला जो कोणी असेल
आरोप करणारा की ज्याच्यावर आरोप केले तो दोनपैकी एक तर नागडा जनतेसमोर होणारच, त्यासाठी नाव घेऊन आरोप करून पुरावे द्यावे. उगीच वातावरण आपल्या मतदारसंघातलं कलुषित आणि दूषित करू नये ही माझी सगळ्यांना विनंती आहे. आता एक बघा की मी या मतदारसंघामध्ये जे काही काम म्हणजे जनतेसमोर आहेत आणि म्हणून जनतेने चार मला निवडून दिलेले आहे. मी कधी त्याची अवास्तव प्रसिद्धी केली नाही, अवास्तव तो माजवलो नाही. आता तर मी 140 गावी योजना ठीक आहे, मी माझ्या पद्धतीने 3 वर्ष त्या योजनेसाठी जुळलो, रात्रंदिवस काम केलं. पण आपला काही याच्यामध्ये आता क्रेडिट घेण्याची कशातही कुणी क्रेडिट घेण्याचा आजकाल प्रयत्न आपल्या मतदारसंघात सगळीचकडे असतो आणि त्याला काही नाकारायचं काम नाही आणि जनता सगळी समजदार, जनतेला समजते सुद्धा. पण तुम्ही क्रेडिट घेत असताना दुसऱ्यावर दोषारोपण करणे, कमी लेखणे, हे म्हणजे आपल्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार. मी कधीच कोणाला कमी लेखत नाही, ज्याचे ज्याचे प्रयत्न असतील त्यांनी सगळ्यांनी प्रयत्न करायचे असतात. आपल्या मतदारसंघातील महाराष्ट्र जनतेला ज्याच्या ज्या जो ज्या पोझिशनवर त्यांनी न्याय मिळवून द्यायचा असतो. परंतु एक लक्षात घ्या की या पीक विम्याच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला थोडीशी आकडेवारी, आता माझ्याजवळ तर हा पूर्ण गठ्ठे आणि सगळे पाठ पुरावा असेल जे काय असेल हे सगळे गठ्ठेच्या गठ्ठे माझ्याजवळ आहेत. आता हे मला दाखवण्याची आवश्यकता नाही आहे की हे बघा हा गठ्ठा असा आहे असं तसं, ठीक आहे थोडक्यात मांडणार आहे तो विषय, परंतु दाखवण्याची आवश्यकता नाही. एक बघा तर पीक विमा, आता पीक विमा थोडं समजून घेतलं पाहिजे. मी जेव्हा या पीक विमावर या सरकारमध्ये आता पाहतो आहे की काही झालं की पीक विमा हा केंद्र शासनाची योजना आहे, केंद्र शासन देत नाही आहे, केंद्र शासन करत नाही आहे, पीक विमा त्यांच्याकडे हे नाही आहे, शेतकऱ्याची अडवणूक करत आहे, या प्रकारचं एक ठरलेलं स्टेटमेंट हे देण्याची होड जी आहे ती काही नेत्यांमध्ये महाविकास आघाडीच्या लागली आहे. सगळ्यांना सगळं माहिती आहे की पीक विमा ही योजना काय आहे. मी थोडक्यात फक्त एवढंच सांगणार आहे आणि माझं चॅलेंज असतं कोणत्याही गोष्टीमध्ये किंवा अभ्यास करून बोलायचं असतं आणि अभ्यास आपला सातत्यानं चालू ठेवा लागतो. खोटं नाटक चुकीचं काहीतरी लोकांमध्ये संभ्रम टाकायचा, काही बोलायचं आणि रोज ते बोलत राहिलं लोकांना खरं वाटायला लागतं. आणि म्हणून हा येण्याचा प्रपंच आहे की पीक विमा योजना ही सेंट्रल गव्हर्नमेंटने जेव्हा लॉन्च केली पंतप्रधान पीक फसल योजना, तर त्यावेळेस पीक विम्याच्या बाबतीमध्ये केंद्र शासनाचा काय भूमिका, राज्य शासनाची काय भूमिका, पीक विम्याची काय जबाबदारी हे सगळं फिक्स केलेलं होतं. इम्प्लिमेंटेशन करण्याची जबाबदारी सगळी राज्य शासनाकडे, केंद्र शासनाचा यामधला सहभाग फक्त आणि फक्त त्यांचा जो हिस्सा आहे त्या पीक योजनेमध्ये तो देणे आणि काही गाईडलाईन्स केंद्र शासनाने दिल्या होत्या त्या गाईडलाईन्सच्या नुसार आपण पुढचा इम्प्लिमेंटेशन करणे. आता काय गाईडलाईन्स होत्या हो, की तुम्ही इतक्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं एवढंच टक्के घ्यायचं, बाकी राज्य शासनाने हिस्सा टाकायचा, बाकी केंद्र शासन आपला अर्धा हिस्सा देईल, हे गाईडलाईन्स होती. ती इम्प्लिमेंटेशन करण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाची, त्यामध्ये टेंडर काढण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाची, टेंडरमधून कोणत्या कंपन्या निवडल्या जातात ती जबाबदारी महाराष्ट्र शासनाची, ती झाल्यानंतर ते क्लेम सेटल करणे सगळ्या करणे हे महाराष्ट्राचं कृषी खातं आणि पीक विमा कंपनी यांची जबाबदारी आणि त्यांनी तो शेतकऱ्यांना मिळून जातात. सेंट्रल गव्हर्नमेंटचा फक्त एवढाच संबंध की त्यांचा हिस्सा त्यांनी द्यावा आणि त्यांचा हिस्सा ते देत राहतात. परंतु उगीच आता मी एक तर लेटर पाहिलं होतं कमिशनर साहेबांनी दिलं होतं की आम्ही केंद्र सरकारकडे या पीक विम्याचा जो बाकी आहे त्याच्यातून पाठपुरावा करतो. मी त्यासाठी मीटिंग लावली, ते मीटिंग झाली पण मी ते पूर्ण प्रकरण बाहेर आणणार होतो की काय तुम्ही पाठपुरावा केला केंद्र सरकार कशासाठी केला ते तर लोकांसमोर द्या. काय पाठपुरावा केंद्र शासनाकडे काय अडलेलं आहे तुमचं? केंद्र शासनाची पद्धत अशी आहे की त्यांची AICCC अशी एक इन्शुरन्स कंपनी आहे स्वतःची आणि ती आपोआप त्या विमा कंपनीकडे तो हिस्सा त्यांचा डायव्हर्ट होतो आणि याच्यातही झालेला आहे. केंद्र शासनाचा हिस्सा कंपनींना आणि महाराष्ट्र शासनाला पोहोचलेला आहे. परंतु मग कशासाठी तुम्ही हे करता? इथले जे तुमच्या चुका आहेत, इथं जे तुम्ही जे इथं तुम्ही बनवाबनवी केलेली आहे ती केंद्र शासन काय करणार? पण ती फॅशन झालेली असतात. काय झालं की केंद्र शासन
आणि या पद्धतीनं आता आपला इकडचा पीक विम्याचा आता एक बघा की यांनी आता मी फक्त एक आकडे थोडक्यात वाचून दाखवणार आपल्या माहितीसाठी असावेत की जेव्हा पीक विमा योजना चालू झाली त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं शासन आहे महाराष्ट्रात काय परिस्थिती होती पीक विम्यात आज शेतकऱ्यांना माझ्या शेतकरी बांधवांना जी 5 वर्षातली सगळी आठवण आहे कोणी विसरत नाही आहे 15-16 या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना 4,028 कोटी रुपये भाजपच्या शासनकाळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा 16-17 मध्ये 1,924 कोटी जमा झाले 18-19 पीक विम्याच्या खरीपाचे 4,655 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले शेतकऱ्यांना मिळाले तो त्याचा हक्काचाच पाहिजे 19-20 जे आमचं शेवटचं वर्ष होतं शासन करते म्हणून त्यामध्ये 5,551 कोटी रुपये हा पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला आणि त्यानंतर आमचं शासन गेलं त्यानंतर 20-21 मध्ये हे महाविकास आघाडी शासन आलं आणि या शासनामध्ये पीक विमा किती मिळाला शेतकऱ्यांना 823 कोटी बरं 823 कोटी मिळाले बरं 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांनी 5 वर्षात आमच्या शासनकाळात 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांनी स्वतःजवळचे म्हणजे केंद्र शासन राज्य शासनाचा हिस्सा सोडून 5 वर्षामध्ये 2,000 कोटी रुपये हे शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे भरलेत स्वतःच्या खिशातून आणि त्याच्या मोबदल्यामध्ये शेतकऱ्यांना 5 वर्षात किती मिळाले 14,000 कोटी म्हणजे शेतकऱ्यांच्या खिशातून गेले 2,000 कोटी आणि शेतकऱ्यांना मिळाले 14,000 कोटी आणि यावर्षी किती मिळाले शेतकऱ्यांनी भरले 900 कोटी आणि राज्य शासनाचा हिस्सा केंद्र शासनाचा हिस्सा 58,000 कोटी नाही 58,000 कोटी सॉरी नाही 58,000 कोटी म्हणजे 5,800 कोटी शेतकऱ्यांना किती मिळाले 823 कोटी 4,000 कोटी रुपयाचा पीक विमा कंपनींना नफा यावर्षी या राज्य शासनाच्या कार्यकाळामध्ये होतो आहे तुम्ही 18-19-20 वर्ष आठवा की 5,551 कोटी पीक विमा आम्ही दिला शेतकऱ्यांच्या खिशामध्ये आणि तो कंपनीला नुकसान करून 112% पीक विमा दिला आणि यावर्षी त्यानंतरच्या या शासनामध्ये फक्त 18-20% पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला काय राजकारण असेल याच्यामध्ये आरोप करताना थोडं आपण भाना बसलं पाहिजे की मीच आरोप केलेला आहे स्वतः आरोप केलेला म्हणजे मी शंका व्यक्त केलेली आहे की पीक विम्यामध्ये सगळ्या पत्रकार परिषद आहेत माझ्या पीक विम्यामध्ये जिल्ह्यातील काही नेत्यांचा कदाचित संभ्रम आहे शेतकऱ्यांमध्ये की या जिल्ह्यातील नेत्यांचा काही याच्यामध्ये हात सहभाग तर नाही पुन्हा महाराष्ट्रातील आता हे करत असताना 4,000 कोटी रुपये पीक विमा कंपनीला फायदा होतो शंका येणार लोकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये शंका तर येणार काय हे 4,000 कोटी कसे देताय तुम्ही कसा फायदा होऊन राहिला शेत पीक विमा का शेतकऱ्यांचे केम सिलेक्ट केला जात नाही आणि म्हणून हा विषय जरा गंभीरतेनं आपण मला माहिती आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु आज उजळणी करण्याची आवश्यकता वाटली काही कारण असतं आता एक बघा की या पीक विम्यासाठी 15 ऑगस्टच्या पूर्वी जे अतिवृष्टी वगैरे झाले आपल्या मतदारसंघाच्या जिल्ह्यात असेल तर त्याचे जे विमा कंपनीचे क्लेम होते त्यांनी ते सेटल केले ते आपल्याला सगळं माहीत आहे की सिंदखेड देऊळगाव राजामध्ये मॅक्झिमम 80% तिथं गेला बाकीचे जे 10%, 2%, 5% ते त्यावेळेचे क्लेम त्यांनी सेटल केले नंतर 15 ऑगस्टच्या नंतर तर ऑक्टोबर महिन्यामध्ये पीक कापणीचे प्रयोग चालले की पिकाचं उत्पादन किती झालं आणि त्यानुसार आपल्याला पीक विमा द्यावा लागेल की नाही पीक कापणी प्रयोग आता मला एक लक्ष मला या गोष्टीला एक सुरुवातीला सांगायचं आहे की हे मी जे आकडे सांगितले 5 वर्षाचे 14,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात गेले 2,000 कोटीच्या अगेन्स्टमध्ये आम्ही राजकारण नाही केलं
आम्ही सत्तेत होतो आणि सत्ता जे चालवतात जो पक्ष चालवते जो तिथं सत्तेमध्ये असतो त्याचं कर्तव्य असते की शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळवून देणे. पण तो उलटच चाललाय. आम्ही त्यावेळेस आंदोलन भारतीय जनता पार्टीनं आंदोलन नाही केले न्याय मिळवून देण्यासाठी, कारण आम्ही सत्तेत होतो, आमचं कर्तव्यच होतं तो, आणि शेतकऱ्यांना अधिकार होता शासनावर, हक्क होता आणि आमचं कर्तव्य होतं. म्हणून आम्ही कोणते आंदोलन केलं नाही, कारण सत्तेत आम्हाला तर द्यायचे होते, आम्हाला न्याय द्यायचं आमच्याकडे काम आहे, तो शेतकऱ्याला अधिकार आहे. आम्ही तो न्याय मिळवून दिला. 2000 कोटीच्या अगेन्स्टमध्ये 14,000 कोटी आम्ही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करायला लावलं पीक विमा कंपनीला. त्यावेळेस आम्ही आंदोलन नाही केले, कारण सत्तेमधल्या लोकांनी आंदोलन का करायचे? मुख्यमंत्री आपला असतो, कृषीमंत्री आपला असतो, सगळे अधिकारी आपले असतात. त्यावेळेस सत्तेतल्या लोकांनी त्यांच्याजवळ बसून हे प्रश्न सोडवायचे असतात. आंदोलन करून सत्तेमधल्या लोकांनी शेतकऱ्यांना वेठीस धरणे मराठी योग्य नाही. ज्यांच्याकडे जी भूमिका असते, जी लोक देतात, जी जनता जनार्दन आशीर्वादाने देतात, कोणाला विरोधी पक्षात बसवते, कोणाला सत्तेमध्ये बसवते, सत्तेमधल्यांचं कार्य वेगळं असतं. विरोधी पक्षात बसल्या तर विरोधी पक्षाने जनतेचा आवाज हा रस्त्यावर आणि सभागृहामध्ये मांडायचा असतो आणि सत्तेमधल्या लोकांनी तो सोडवायचा असतो. हा उलटच चाललेला आहे. सत्तेमधलेच लोक आंदोलन करतात, शेतकऱ्यांना वेठीस धरतात आणि मग श्रेयवादासाठी पुढे जातात. पण तुमचं कामच आहे प्रश्न सोडवणे, तुम्ही सत्तेत आहात. कारण आमचं काम आहे की जनतेचा आवाज उचलवणे आणि सत्तेपर्यंत पोहोचवणे. आता माझ्या घराकडून समोर काहीतरी आणि शेतकरी तर रोज माझ्या घरी येत होते पीक विम्याच्या याच्यासाठी. ऑक्टोबर नोव्हेंबरपासून पीक कंपनीचे प्रयोग झाल्यानंतर नोव्हेंबर डिसेंबर सातत्यानं शेतकरी वर्ग हा रोज माझ्याकडे येतो. फक्त मला ते प्रसिद्धी करतात, रोज एक फोटो काढायचा, हे शेतकरी भेटले, ते शेतकरी भेटले, यांच्याशी चर्चा झाली. नाही आवडत मला आणि ते आवश्यकताही नाही माझ्या, माझा सवाल तर जमणार आहे. शेतकऱ्यांचे आवाज येतो तर आम्ही प्रश्न सोडायचे, शेतकऱ्यांसोबत बसायचं. शेतकऱ्यांना सगळी हकीकत माहिती आहे. आणि हे 15 ऑक्टोबर म्हणजे 15 ऑक्टोबरच्या दरम्यान पीक कापणीचे प्रयोग झाले आणि पीक कापणीचे प्रयोग झाल्यानंतर आम्ही सातत्य या प्रश्नाच्या मागे आहे. आता मी हे कागद दाखवू का? हे सगळे कागद माझ्या टेबलवर आहेत, पेपरचे कात्रणं आहेत सगळं आहे. पण मला वाटते की मी एवढ्या या लेवलवर जाऊ नये. आहेत सगळे माझ्यावर कागद, फक्त जे काही वाचून मुद्दे झाले तेवढंच सांगायला. बाकीचे हे जे गठ्ठे आहेत हे पीक कापणी प्रयोगांचे तिन्ही तालुक्यांचे गठ्ठे आहेत, हे सर्व गठ्ठे. कारण आम्हाला माहीत होतं की या शासनामध्ये हे शासन असंवेदनशील आहे आणि हे शासन निव्वळ वसुलीसाठी आलेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाही. त्यामुळे आपली तयारी, आपला अभ्यास हा परिपूर्ण असला पाहिजे. आणि म्हणून ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जेव्हा हे पीक कापणीचे प्रयोग झाले त्यानंतर मी हे सगळे रेकॉर्ड तिन्ही तालुक्याचे मतदारसंघाचे हे कृषी कार्यालयात माझ्याकडे जमा करून घेतले, त्याच्या कॉपीज घेतल्या. कारण पुढे मला माहिती होते की हे कसे नाकर्ते आहेत, यांचे कसे सेटलमेंट चालतील, हे कसं सरकार आहे. त्याने बांधावर जाऊन 25,000 देणं म्हणणार, 50,000 देणं म्हणून सत्तेत येता बरोबर 1 रुपया दिला नाही. हे बदलणारं सरकार आहे, शब्दापासून फिरणारं सरकार. म्हणून मी सगळे रेकॉर्ड जे आहेत पीक कापणीबद्दल प्रत्येक शेतकऱ्याचे हे मी जमा करून देतो. कारण मला माहीत होतं की यांच्याशी भांडावं लागणार आहे. हे साधे सुद्धा हे नाही की आमच्या 5 वर्षात जसं बगर आंदोलनाचे पटापट आणि खुश होते शेतकरी. 2000च्या अगदी 14,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना, 12,000 कोटींचा फायदा झाला, ते असं करणार नाही. आणि म्हणून हे सगळे रेकॉर्ड मी माझ्याकडे जमा करून घेतले कृषी कार्यालयात पीक कापणीचे प्रयोग. आता एकच तुम्हाला सांगतो की हे याच्यामध्ये पीक कापणीच्या प्रयोगामध्ये पीक विमा कंपनी, शेतकरी आणि कृषी या तिघांच्या सह्या पीक कापणीच्या प्रयोगाच्या याच्यावर आहे. तिघांच्या सह्या ह्या तिघांच्या सह्या याच्यावर आहे पीक कापणी प्रयोग आहे. ती एक पीक विमा कंपनीची सही आहे. आवडत येतोय बरोबर आहे.
हे वरती काय आलेलं बघ, हे पीक कापणी प्रयोगाच्या वेळेस शेतकऱ्याची सही आहे, पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीची सही आहे आणि कृषी सहायकाची सही आहे, आणि तू ते सगळे अहवाल मी जमा करून का घेतलेस ती? कारण त्याचे कॅल्क्युलेशन व्यवस्थित करतात की नाहीतर एकदा हातातून निघून गेलं तर मग कोर्ट कचेरीमध्ये आपल्याला न्याय मिळत नाही, कोर्टातही न्याय मिळत नाही, आणि मग रेकॉर्ड माझ्याकडे जमा करून घेतले. आणि यांनी काय केलं आता पीक विम्यामध्ये या सरकारमध्ये? काय एक बघा की जे नियम निकष 2019 पर्यंत आमच्या शासन मध्ये होते ते सर्व उलटे करून टाकले, सगळे उलटे करून टाकले. आता त्याची एक व्हिडिओ टेप जी आहे मी प्रसारित करणार आहे की कसे यांनी नियम फिरवले. उंबरठा उत्पादन कमी दाखवलं की शेतकरी बसलेच नाही पाहिजे, कारण पीक विमा कंपनी काय सेटलमेंट असेल मला मला हे नाही, पण लोकांमध्ये शंका आहे की याची काही सेटलमेंट आहे का, पीक विमा कंपनी एवढा फायदा का पोहोचवत आहे ते, आणि म्हणून नियम निकष बदलले. आम्ही सातत्यानं तेव्हापासून भांडतो आहे, सोनाराच्या अग्रवाल असेल सचिन सातत्यानं सगळ्यांना पाठपुरावा, सीएम पासून कृषी मंत्र्याचे सगळ्यांचे पेपर आमच्याजवळ आहे. पण एक तर फकडा आहे की दोन प्रकारचा पीक विमा आहे, रब्बीचा आणि खरीपाचा. रब्बी म्हटला नाही फळबाग, फळबाग विमा आणि खरीपा. तर फळबाग विमामध्ये तर यांनी ट्रिगरचे नियम बदलून टाकले सर, की एकही शेतकऱ्याला मदत मिळणार नाही अशा पद्धतीचे नियम यांनी बदलवले. मी सातत्यानं रिक्वेस्ट केली सगळ्या सोनाराच्या कंपनीला माहिती आहे, आम्ही कृषी मंत्र्याकडे सगळ्यांकडे की हे चुकीचं आहे, एकही शेतकरी त्यात बसणार नाही फळबाग उत्पादन करणारा शेतकरी. हे नियम तुम्ही बदलवले आमच्या भूमी आहे, हे पूर्वत करा. सातत्यानं भांडवा आणि त्यांनी 3 वर्षासाठी ते नियम लागू केले, म्हणजे 3 वर्षात खट्ट्यात शेतकरी पैसे पैसे देऊन कंपन्यांना. पण आम्ही त्यांच्या मागे लागलं, पूर्ण भाजप त्यांच्या मागे लागलं, तेव्हा त्यांनी नियम घातले पूर्ववत केले. आणि तुम्हाला एक माहिती आहे की 2021 म्हणजे माझ्याच याच मागच्याच वर्षीचा किंवा थोडा त्याच्या पूर्वीचा जो फळबाग पीक विमा योजना आहे, फळबाग त्याचे अजूनही यांनी 203 कोटी रुपये विमा कंपनीला महाराष्ट्र शासनानं हिस्सा न दिल्यामुळे इतके भांडलो आपण. मला सांगते श्याम अकोटकर वगैरे सगळी कंपनी बांधीरची फळपीक भेटला नाही फळपीक, आम्ही सातत्यानं भांडलो. अजूनही 203 कोटी रुपये विमा कंपनीनं दिल्यामुळे त्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शेतकऱ्यांना फळपीक लाभापासून वंचित ठेवण्यात. हा लोकसभेमध्ये आता रक्षाचे खडसेने तो विषय उचलला तेव्हा केंद्रीय मंत्र्यांनी तरी 203 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने हिस्सा दिल्यामुळे ते स्थगित, ते अनुदान प्रलंबित आहे. तुम्ही ते 203 कोटी द्यायचे नाही, काहीच घेणं देणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रती अनास्था असणारे शासन आहे आणि किती गळा ओढून करायचं तुम्ही सत्तेत आहात, सत्तेतल्या लोकांनी प्रश्न सोडवायचे असतात, गळा ओढून करायचं नसतं. पण द्यायची दानत नाही आहे, 203 कोटी रुपये ते दिले नाही. आता हे पीक विम्याचे कापणीचे प्रयोग मी एवढ्यासाठी माझ्यावर ठेवले की त्यानंतर आत नोव्हेंबर डिसेंबरमध्ये हे झाल्यानंतर आणेवारी निघणार होती, अंतिम आणेवारी पहिले जास्त काढली होती, त्यानंतर आणेवारी सगळ्यांनी प्रयत्न केले, आणेवारी 50% जिल्ह्यामध्ये आली. आता तुम्ही आठवा पुन्हा मागच्या कार्यकाळात जेव्हा आपल्या आदरणीय खडसे साहेब, जे आता राष्ट्रवादीचे नेते आहेत, ते आमचे कृषी मंत्री होते, ते आदरणीय नेते आमचे आहेत अजूनही, आठवत असेल तर आजही सांगतो की जेव्हा लागलं तर खडसे साहेबांना विचार, मी जेव्हा मदत जाहीर करायची होती हेक्टरी मदत 50% आत आणेवारी आल्यामुळे जी मदत जाहीर करायची होती मागच्या काळामध्ये खडसे साहेब तेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा, तर त्यांनी मला फोन केला की 3 तालुक्याच्या मध्ये मी घोषित करतो बाकीचे काही बसत नाही. म्हटलं असं होणार, 13 चे 13 तालुके बसत तुम्ही घोषित करा नाही तर आज थांबा, 6 वाजता ते पत्रकार परिषद. मग मी भाऊसाहेबांना सांगितलं, चैन बोल सांगितलं, तेही बोलले, खूप गरमागरमी झाली आणि शेवटी खडसे साहेब सनसिटी होते, संवेदनशील होते आणि 13ही तालुके हे त्यावेळेस मदतीसाठी 6 वाजता घोषित केले
आणि त्यापूर्वी मला फोन आला की संजय आता तुम्ही म्हणता तसं करून टाक. म्हटलं नाही आपल्या जनतेने न्याय द्यायला थोडं कमी जास्त असेल झालं असेल नसेल असेल पण तो आपल्या जनतेला आपल्या खिशातून तर घेत जात नाही आहे शेतकऱ्यांसाठी जाते आपण केलं पाहिजे. हे सांगण्याचं कारण आहे की मानसिकतेतला फरक. आणि म्हणून मला माहित होतं म्हणून पीक कापणी प्रयोग माझ्यावर ठेवले. डिसेंबरमध्ये पीक आणेवारीचं अंतिम आणेवारीची डिक्लेअर झाली. सगळ्यांना आशा होती की आता पीक अंतिम आणेवारी डिक्लेअर झाल्यानंतर ती सगळी जिल्ह्याची 50% आत आली. त्यामुळे सरसकट आता पीक विमा आणि सरसकट शासनाकडून मदत हेक्टरी मदत ही मिळाली पाहिजे सगळ्यांची एक मुख्य मागणी होती. आम्ही केले प्रयत्न आम्ही आंदोलनही केले. आता आंदोलन सांगशील तर आमच्या कार्यकर्त्यांनी पीक विम्यासाठी काय काय केले त्याचेही सगळे डॉक्युमेंट इथं आहेत. कुणी पत्रकार बंधूंना हे माहिती आहे पत्रकार बंधूंनी छापलेल्या आहेत सगळ्यांनीच आणि कोणाला पाहायची इच्छा असली तर ऑफिसमधून पाहू शकतात. सातत्यानं आंदोलन 50% आतमध्ये आणेवारी असताना मागच्या कार्यकाळामध्ये 19-20 हेक्टरी मदती आम्ही दिली आणि पीक विमा ही 5,551 शेतकऱ्यांना मिळून आणि हेक्टरी मदत सुद्धा दिली. मग डिसेंबरमध्ये या 19 डिसेंबरमध्ये जेव्हा हे पीक कापणीचे प्रयोग झाले तेव्हा आणेवारी 50% आतमध्ये जिल्ह्याची आली. त्यानंतर सातत्यानं डिसेंबरपासून आम्ही भांडतोय पीक विम्यासाठी आणि हेक्टरी मदत शेतकऱ्यांना आणेवारी 50% आत आल्यामुळे कारण अतिशय खराब परिस्थिती मागच्या वर्षीची होती शेतकऱ्यांची सातत्यानं भांडतोय. आम्हाला अधिकार जे दिलेले आहेत विधानसभेत बोलायचे मंत्र्यांकडे बैठकी लावायच्या त्या माध्यमातून हे करायचे काही अॅग्रेशन करायचे काही तालुक्यावाईज आता विरोधी पक्षाच्यामुळे आंदोलनं करायचे त्यामध्ये आम्ही लक्ष वेधून आणि मला जे अधिकार जनतेने दिलेले आहेत सेवा करण्याचे ते वापरून मी सातत्यानं पाठपुरावा त्या विषयाचा करतोय सातत्यानं. डिसेंबर नंतर मध्ये 2-3 जे आहेत आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून तो विषय उचलला पण तो अधिवेशन कोविडच्या याच्यामुळे चाललं नाही त्यामुळे तो विषय पूर्ण आणि मी तर सांगतो तो यावेळेचं 5-7 अधिवेशन होतं ते 2 होतं ते 10 यांनी अधिवेशन घेण्याची हिंमत दाखवावी महाराष्ट्रामध्ये 10 हे घेऊ शकत नाही पळ काढायचं असतं हे उत्तरच देऊ शकत नाही. आणि पीक विम्याचं तर मी सगळे पीक कापणी प्रयोगपासून तर सगळे लेटर करस्पॉन्डिंग सगळे अधिकाऱ्यांचे लेटर सगळे थप्पेच्या थप्पे जाऊन हा विषय मी मांडणार होतो पण त्या 2 काय झालं तुम्हालाही माहिती आहे कारण कोणाला उत्तर यांना द्यायचं नाही कोणत्याही विषयावर बोलू द्यायचं नाही उत्तरही द्यायचं नाही. आणि म्हणून लोकांमध्ये शंका आहे की 4,000 नफा झाला त्याचं काय हे लोकांमध्ये शंका आहे ना गैर नाही आहे ही शंका येणारच. त्यानंतर डिसेंबर जानेवारीमध्ये आम्ही याचा प्रवास सुरू केला. सगळं आंदोलन झाले प्रत्येकाने केले असतील आपापल्या सगळ्यांनी प्रयत्न केले असतील तो त्यांचा विषय आहे सगळ्यांनी करावे पण ते करत असताना मी आता थोडंसं डेट वाईज याच्यामध्ये जाणार आहे तारीख वाईज की त्यानंतर कंपनीकडे पीक विमा कंपनीकडे हा जो पीक कापणीचा पूर्ण तो मार्चपर्यंत जो आहे तो डेटा जो आहे तो पीक कंपनीकडे विमा कंपनीकडे देण्यात आला. हे सगळे पीक कापणी त्याच्यातून त्यांचे बरेच कॅल्क्युलेशन असतात ते माझ्या एवढे आहेत. त्यांनी उंपाडा उत्पादन कमी दाखवून दिलं तिथं शेतकऱ्यांचा घात करून टाकला पूर्ण महाराष्ट्रातील मग आम्ही तो पूर्ण त्यांनी मार्चपर्यंत जे आहे की ते उंबाडा उत्पादन त्याचे कॅल्क्युलेशन त्याचे गुणाकार त्याचे भागाकार त्याचा 70% आपल्या वेळेस मागच्या काळ्यानं 90% जोखीम स्तर यावं 70% जोखीम स्तर त्याच्यातही शेतकऱ्यांची ऐशी द्यायची गेली आणि हे सगळे कॅल्क्युलेशन हे डिपार्टमेंटही काढत होतं पीक विम्याकडे पाठवायसाठी आणि मी पण ते सगळे कॅल्क्युलेशन त्याचे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युल्यामध्ये मी पाहिलं की आपल्या मतदारसंघातील तिन्ही तालुक्यामध्ये मॅक्झिमम शेतकरी जे आहेत ते यांनी केलेल्या आणि त्याच्यावर शेतकऱ्याच्या सह्यात पीक विमा कंपनीच्या सह्यात आणि कृषी सहायकाच्या सह्यात जरी त्यांच्या सगळ्या सह्या असल्या तरी हे आपले सगळे तालुके बसतात आणि मग सातत्यानं कृषी अधिकाऱ्यांसोबत जिल्हा परिषद कलेक्टरसोबत सातत्याने संपर्क फक्त तेच सांगतो मी धाडस मला रोज मी कलेक्टरशी बोललो हे नाही होऊ शकत ते सांगण्याची मला आवश्यकता वाटत. आणि हे चालू असताना मध्ये असं झालं की पीक विमा कंपनीकडे जिल्हा कृषी अधीक्षक आणि कलेक्टर साहेबांनी हे क्लेम सेटल करावेत या पद्धतीनं त्यांच्याकडे ते क्लेम पाठवले जिल्ह्यात. आपले 3 100% बसत होते
कारण कॅल्क्युलेशनमध्ये तो फॉर्म्युला जो आहे पीक विम्याचा त्यामध्ये सगळं आपलं बघ इतकं यांनी निकष बदलल्यानंतरही आपले 3 तालुके बसले यांनी ते पाठवले. पीक विमा कंपनीच्या लक्षात आलं की बुलढाणा जिल्ह्यात बाकीचे काही थोडंफार बसते पण हे 3 तालुके पूर्ण मोठ्या प्रमाणात तिथे पीक विमा द्यावा लागतो म्हणून त्यांनी त्यामध्ये काही त्रुट्या काढल्या की तुम्ही हा स्पॉट दिला होता पण तू या स्पॉटवर नका तुम्ही दुसऱ्या स्पॉटवर केलं एखाद्या स्पॉटमध्ये इकडे तिकडे झाला असेल तर तेवढाच त्यांनी बोट ठेवून हे सगळे प्रकरण आपले 3 तालुक्याचे डिस्प्यूटमध्ये टाकून दिले. म्हणजे त्यांना मान्य होतं हे द्यावंच लागतं कॅल्क्युलेशन हे त्याच प्रकारचे आहेत. जिल्हा कृषी अधीक्षकांचे लेटरही आहेत कलेक्टरचे लेटर आहेत मिटिंग आहेत त्यांचे मिनिट्स आहेत कॅल्क्युलेशन आहेत सगळं असताना पीक विमा कंपनीला माहिती होती इथे खूप पैसा द्यावा लागतो म्हणून त्यांनी छोटे छोटे कारण टाकून ते डिस्प्यूटमध्ये टाकून दिले. इथून खऱ्या अर्थानं प्रवास चालू झाला. जेव्हा आम्हाला माहीत पडलं की यांनी डिस्प्यूटमध्ये झाला तेव्हा मी कृषी अधिकारी आणि आमचे कार्यकर्ते सातत्यानं आंदोलन करत होते जिल्हा सरचिन असतील विजयराज शिंदे असतील संतोष बापू सातत्यानं पीक विमा जिल्हाधिकारी कार्यालयासोबत त्यांचे आंदोलन चालू होते. मग मी जूनमध्ये त्यांना विचारलं की याच्यावर एक बैठक लावायला पाहिजे आपण हे करायला पाहिजे हा विषय सुटला पाहिजे त्यांनी डिस्प्यूटमध्ये का टाकलं म्हणजे आम्ही त्याचं डिस्प्यूट त्यांनी जे काढलं होतं ते आम्ही डिस्प्यूटचं क्लिअरन्सही त्यांना दिलं की हे योग्य नाही आहे असं तसं म्हटलं नाही तरी पण एकदा बैठक लावा आणि हा विषय सेटल झाला पाहिजे कारण हक्काचा पैसा आहे तो मिळणारा पैसा आहे तो मिळालाच पाहिजे. कॅल्क्युलेशनमध्ये आम्ही सगळ्याच ठिकाणी बसतो आहे आणि त्यासाठी पीक कापणीचे प्रयोग आणि सगळं रेकॉर्ड जिल्हा कृषी अधीक्षकांच्या ऑफिसमधलं की कोणत्या याच्यामध्ये किती हेक्टरी काय त्याचे कॅल्क्युलेशन उंबरठा उत्पादन काय जोखीम तर 70 भागीला गुणेला करून सगळे माझ्यावर कॅल्क्युलेशन रेडी होते तर त्यांचे होते की मिळतेच साहेब हे मंजूरच आहे परंतु हे पीक विमा कंपनी त्यांना डिस्प्यूटमध्ये टाकून उगीच याच्यामध्ये फाटे फोडते आहे. म्हणून आम्ही मग 2 जुलै 2021 जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आता हे मला वाटते असं दाखवून काही मी बघतो वाचतो की दिनांक 2 जुलै 2021 जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे या विषयावर एक बैठक झाली. त्या बैठकीला मी आमचे जिल्हा सरचिटणीस संतोष बापू देशमुख आम्ही सगळे त्या बैठकीला गेलो पण किती मस्तवाल ह्या कंपन्या आहेत कारण त्यांनी कोणाकोणाचे तोंड दाबले असतील त्यांचं त्यांना माहीत. त्या कंपनीच्या मेन जे आहेत कोऑर्डिनेटर महाराष्ट्राचे वगैरे सगळे यांना तिथं पाचारण करण्यात आलं होतं. बरी एकच कंपनी काही या महाराष्ट्रात काही महाराष्ट्रामध्ये 7 कंपनी काम करतात टेंडर दिलेल्या महाराष्ट्र शासनाने आणि त्यातही एक मुद्दा सुटू नये म्हणून एक थोडक्यामध्ये सांगून देतो की बीड पॅटर्न बीडमध्ये काय झालं बीडचं बीडमध्ये कोणती कंपनी भरण्यास तयार नव्हती तेव्हा महाराष्ट्र शासनानं केंद्र शासनाची जी इन्शुरन्स कंपनी त्यांना विनंती केली की आम्हाला या जिल्ह्यापुरतं एक वेगळ्या स्ट्रक्चरची परमिशन द्यावी त्यांनी परमिशन दिली त्या बुलढाणा याच्यामध्ये ती बीडची वेगळी पॉलिसी तयार करण्यात आली. काय केली पॉलिसी की त्यामध्ये 80% क्लेम हा म्हणजे नुकसान झालं तर 80% पीक विमा कंपनीने द्यावा 20% फक्त त्यांनी नफा ठेवावा आणि 100% जर क्लेम देण्याचं काम पडलं तर 10% राज्य शासन त्यांना देईल अशा पद्धतीची योजना काढली. मग आता ही योजना काढल्यानंतर आज काय बीडमध्ये झालं आणि मग बाकीचा आणि समजा नफा झाला जो आता 4000 कोटीचा तो नफा जो झाला तो राज्य शासन ठेवी म्हणजे शेतकऱ्यांची पीक विमा शेतकऱ्यांसाठी पीक विमा आणि नफा कोण ठेवी तर राज्य शासन आणि मग त्याच्यात काय किंवा राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राहतील का त्या बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी पैसे भरले त्यांना फक्त 15-20% मदत मिळाली त्या 15-20% पीक विमा सेटल झाला बीडमध्ये आणि 80% नफा झाला त्यातले 20% कंपनी ठेवला 60% नफा म्हणजे मला जवळपास 400-600 कोटी असा काहीतरी आकडा असेल तो राज्य शासनाकडे जमा झाला तो 400-600 कोटी आहे. मी त्यांच्या केव्हाही भांडलो की तुम्ही अशी का बनवता तुम्ही 400-600 कोटी तोही नफा झाला असेल तो तुमच्याकडे का जमा करता जरी क्लेम सेटल झाले नाही तरी ते 400-500 कोटी तुम्ही ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला त्या शेतकऱ्यांना वाटा तर नाही तेही करले नाही आणि म्हणून मध्येच तो विषय आला तर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 2 जुलैला बैठक झाली.
जिल्हाधिकारी मी कृषी अधीक्षक वगैरे सर्व प्रधान होता कृषी अधिकारी आणि विमा कंपनीला बोलावलं होतं. परंतु त्या मीटिंगमध्ये विमा कंपनीने रिलायन्स विमा कंपनीने जे खालचे पोरंपार असतात तालुक्याचे ऑर्डिनर छोटे त्यांना काही घेणं देणं का त्याच्याकडे अधिकार पण नसतात अशा दोन चार जणांना पाठवून दिलं. तर मी कलेक्टर साहेब म्हणलं की आपने बैठक बोलावली आमने बैठक बोलावली आणि या बैठकीमध्ये अशा या लोकांशी बोलून काय मिळणार आहे कारण हा मंजूर झालेला आपल्याला माहीत आहे आपल्या दप्तरी आहे की हा द्यावाच लागतो पीक विमा या तीन तालुक्यांचा कॅल्क्युलेशनमध्ये बसतो आहे आणि हे माहीत असताना हे मुद्दामहून डिस्प्यूटमध्ये टाकून ठेवत आहे आणि या लोकांसोबत बोलून तुम्ही हे डिस्प्यूट संपणार आहे. मग कलेक्टर साहेबांनी अतिशय ॲग्रेसिव्ह भूमिका घेतली आणि त्यांना हाकलून दिली की तुम्ही या बैठणीने मीटिंग रद्द करून टाका. मग आम्ही त्याच दिवशी निर्णय केला म्हटलं साहेब इथं बसून हे काही याचे कॉर्डिनेटर इथं काही येणार नाही वरचे अधिकारी पीक विम्याचे कंपनीचे म्हटलं आपण मुंबईमध्ये मी बैठक लावू आपण तिथं बैठक लावू कलेक्टर साहेब वहां बैठक लावू आपण वहां पे ये विषय सॉल्व करेंगे आणि मिळालेला विमा म्हणजे शासन दरबारी जिल्हा कृषीच्या दरबारी मंजूर असलेला विमा पण डिस्प्यूटमध्ये टाकून दिला हे विमा तेव्हाच मिळाला होता तेव्हाच मंजूर होता शासन दरबारी पण विमा कंपनी डिस्प्यूटमध्ये टाका छोट्या छोट्या त्रुटी काढून. मग आम्ही ही मीटिंग झाल्यानंतर माझे त्या दिवशीचे आहेत त्या दिवशीचे सगळे पेपर कात्रणकर आहेत की त्या दिवशी मी त्या दिवशी पत्रकारांशी संवाद सुद्धा केला 2 तारखेला 2 जुलैला आणि त्या दिवशी त्या आलेली आहे की बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद संग्रामपूर शेगाव तालुक्यांना 100% सोयाबीन पिकांचा विमा लागतो आणि मिळणार हे मी त्या दिवशी स्टेटमेंट दिलेलं 2 जुलैला की संग्रामपूर जळगाव आणि शेगाव तालुक्यातील हे ऑलरेडी बसलेले आहेत यांना पीक विमा द्यावाच लागणार तो मिळणारच आहे हे 2 जुलैला मी त्यावेळेसच पत्रकार परिषदमध्ये आणि सगळ्या पेपरला ते आलेलं आहे. त्यानंतर मी कृषी मंत्री दादाजी भुसेनकमध्येही भेटलो होतो पण अशी चालढकल चालायची मग मी पत्र दिलं 14 जुलैला 14 जुलैला मी कृषी मंत्र्यांना पत्र दिलं त्यामुळे मी स्पष्ट लिहिलेलं होतं की बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शेगाव संग्रामपूर तिन्ही तालुके शासनाच्या निकषानुसार पूर्णतः पीक विमा नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत परंतु उपरोक्त तिन्ही तालुके पीक विमा कंपनीने जाणीवपूर्वक डिस्प्यूटमध्ये टाकलेले आहेत हे मी स्पष्ट दादाजी भुसेंना पत्र त्यांना समजून सांगितलं की आमचा तर मिळालेला आमचा मंजूरच आहे शासन दरबारी पण पीक विम्याने ते डिस्प्यूट आहे त्यामुळे मिळत नाही आहे त्याच्यावर अर्जंट मीटिंग लावा. मग दादाजी भुसेंनी मीटिंग लावली ती मीटिंग लावली त्यांनी त्याची पत्र आहे ते मागे बाहेर लिहिलं त्याबद्दल ती मीटिंग लावली त्यांनी 22 जुलैला मीटिंग लावली. आता ह्या तारखाईचं मी एवढ्यासाठी सांगतो आहे की सगळं क्लिअर असलं पाहिजे 22 तारखेला त्यांनी मीटिंग लावली आणि त्या मीटिंगमध्ये माननीय राज्यमंत्री महोदय यांना बोलावलं माननीय डॉक्टर संजय श्रीराम कुटे यांना बोलावलं सचिव आयुक्त जिल्हाधिकारी संचालक विस्तार जिल्हाधीशक आणि राज्य समर्थ रिलायन्स इन्शुरन्स कंपनी इतक्या जणांना त्या मीटिंगमध्ये बोलावं आणि तिथंच कुठेतरी माशेशी ती 22 तारखेची मीटिंग होती. हा फक्त आता तिथं तेच करायचं होतं की विमा कंपनीला समोर बसवायचं अधिकारी समजून सांग बाबा आता का नाही डिस्प्यूटमध्ये काय डिस्प्यूट आहे आणि त्यापूर्वी कलेक्टर ऑफिसमध्ये कलेक्टरांनी कलेक्टर साहेबांनी त्यापूर्वीच विमा कंपनीला लेटर दिलेलं होतं की ऑल दिस वी कन्सिडर दॅट डिस्ट्रिक्ट कमिटी हॅज रिजेक्टेड द डिस्प्यूट ऑल दिस सर्कमस्टन्सेस वेअर कन्सिडर्ड अँड डिस्ट्रिक्ट कमिटी हॅज रिजेक्टेड द डिस्प्यूट म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकाऱ्यांनी ज्यांनी जे डिस्प्यूटमध्ये जे मॅटर टाकलं तर ऑलरेडी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना कळवलं होतं पीक विमा कंपनीला की हा डिस्प्यूट आम्हाला मान्य नाही त्यामुळे पीक विमा देण्यात यावा हे सगळं क्लिअर असताना मग 22 तारखेला मीटिंग लागली यामध्ये एका तासामध्ये हा विषय संपला असता पुढे सांगणार का नाही संपला एका तासामधला हा विषय होता. लगेच पीक विमा कंपनीने हे म्हटलं असतं की चला ठीक आहे हे आमच्याकडे सगळं रेकॉर्ड आलेलं आहे हे सगळे बसत आहेत आम्ही लगेच पैसे डिस्पर्स करतो. परंतु गोम वेगळी आहे एक ही आहे की ही मीटिंग 22 तारखेची कॅन्सल त्याचं पत्र मला 20/7 मला पाठवलं की तूर्त बैठक नुसरा आढावा बैठक आयोजित करण्यात आली तूर्त बैठक पुढे ढकलण्यात सुधारित वेळ तारीख आपल्यास अवगत करण्यात येईल
असं आश्वासन त्या मला लेखी लेटरमध्ये दिलं. मला तिथंच कुठेतरी हे वाटलं की हे काहीतरी गडबड आहे याच्यामध्ये. मी त्यांच्या मागे लागलो की म्हटलं अरे तुम्ही 22 तारखेला वेळ दिलेला आहे, सगळे नोटीस काढलेले आहे, मीटिंग का आपल्याला रद्द करताय? नाही साहेब कुठे दौऱ्या वगैरे आहे तेव्हा. म्हटलं पुढच्या वीकमध्ये बैठक एनी हो लागली पाहिजे. म्हणे नाही पुढच्या वीकमध्ये आम्ही लावतो बैठक वगैरे झालं. त्यानंतर एक वीक मी सातत्यानं माझा पी आणि मी सातत्यानं त्या कार्यालयामध्ये तो जायचा, मी इकडे गेलो, आम्ही फोनवर बोलायचं की मीटिंग केव्हा नव्हता, मीटिंग केव्हा नव्हता. कार्यालयातील आता माझे मी मंत्री असं माझे संबंध आहे सगळ्यांशी. त्या कार्यालय एकाने सांगितलं की साहेब तुमची मीटिंग लागताबरोबर तुमच्या जिल्ह्यामधून 4 ते 5 फोन इथं आले की त्यांना एकट्याला बोलवू नका, आम्हालाही तिथं बोलवा, एकट्याची मीटिंग कशी लावू, ती कॅन्सल करा आणि आम्ही सगळ्यांना बोलवा. हे श्रेयवादाची लढाई पण माझं कर्तव्य आहे. श्रेय कोणी घ्या, ज्याला घ्यायचं असेल त्याने श्रेय घ्या. हे तर माझं कर्तव्य करू द्या. पण ते न करू देता मीटिंगमध्ये खोडा टाकला आणि त्यामुळे खरं कारण म्हणजे ती मीटिंग कॅन्सल करण्यात होतं. पण माझ्या लक्षात आलं, म्हटलं ठीक आहे मीटिंग कॅन्सल केली. मी अधिकाऱ्यांना भेटलो आणि अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही मीटिंग घ्या, लवकरात लवकर मीटिंग लावा. आणि हे जे मुद्दे आहेत की जे डिस्प्यूटमध्ये टाकलेला आहे, मिळालेला विमा डिस्प्यूटमध्ये टाकलेला आहे, तो म्हटलं तात्काळ क्लिअर करा. मग त्यानंतर थोडी यंत्रणा हल्ली. मी ॲग्रेसिव्ह होतो, आता मला काही सांगायला मी कसं ॲग्रेसिव्ह असतो कोणाला सांगायची गरज नाही. मग त्यानंतर कृषी आयुक्तालयातून कृषी मुख्य सांख्यिकी आहेत, त्यांनी 22 तारखेला ज्या दिवशी मीटिंग होती, मी 2 दिवस खूप नाराज होतो त्यांच्यावर, ओरडलो अधिकाऱ्यांवर की हे बरोबर नाही आहे, मंत्र्याने बोलून. मग त्यांनी, कारण माझं लेटर जे आहे की हे डिस्प्यूटमध्ये टाकलेलं आहे, मिळालेला विमा डिस्प्यूटमध्ये टाकला, त्यामुळे कृषी आयुक्ताकडे गेलं होतं, पीक विमा कंपनीकडे ते लेटर गेलेलं होतं, ती माहिती गेली की अशा अशा विषयासाठी बैठक आहे, त्यामुळे त्यांना तो विषय माहिती होता. मग कृषी आयुक्तालयातून एक लेटर पाठवण्यात आलं 22 तारखेला. मी त्याचे बोललो की म्हटलं तुम्ही लवकरात लवकर बघा विषय सेटल करा, अदरवाईज म्हटलं माझ्या पद्धतीने मला जावं लागेल. तर त्यांनी लेटर पाठवलं 22 तारखेला व्यवस्थापक रिलायन्स इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, आणि त्यामध्ये त्यांनी पूर्ण त्याच्यामध्ये की अद्याप आपल्या पीक विमा कंपनीकडून अद्यापही जे मंजूर असलेला अद्यापही पीक विमा कंपनीकडून संग्रामपूर जळगाव दामोदर खेळगाव तालुक्यातल्या सोयाबीन पिकाची प्रलंबित नुकसान भरकाई अदायगी केलेली नाही, तो मंजूरच होता, शासन दरबारे मंजूरच होता. तरी आपण पुनश्च कळलं प्रलंबित नुकसान परिगणना अद्याच्या कालमर्यादेबाबत या कार्यालयाला सांगत, कारण मी त्यांना सांगितलं म्हणजे टाईम बाउंड कार्यक्रम द्या, तुम्ही किती दिवसात देणार काय करणार. आणि त्यांनी ते लेटर पाठवलं, त्यानंतर हे पाठवलं 22 तारखेला. माझा सातत्याने मीटिंगसाठी प्रयत्न चालू होता आणि मग 30 जुलैला 22 तारखेला त्यांनी लेटर पाठवलं, माहिती मागवली तुम्ही केव्हा देणार काय देणार, पूर्ण आम्हाला टोटली हे करा, हे मंडळ बसता आहेत, हे मंजूर आहेत आमच्या दरबारी शासन दरबारी, तुम्ही त्याचे पैसे केव्हा रिलीज करणार याचं आम्हाला डिटेलिंग द्या. 30 जुलैला विमा कंपनीनं कमिशनरला पत्र दिलं आणि शासनाला पत्र दिलं की वी शाल कन्सिडर द खरीफ 2020 AY डाटा फॉर सोयाबीन इन रिस्पेक्ट ऑफ 8 रेव्हेन्यू सर्कल ऑफ जळगाव दामोद अँड संग्रामपूर तालुकाज अंडर बुलढाणा डिस्ट्रिक्ट ॲज फुल अँड फायनल अकॉर्डिंगली प्रोसेस विथ सेटलमेंट ऑफ इलिजिबल क्लेम्स फॉर शेगाव तालुका व्हेअर द इंटरकॉप फॅक्टर वॉज नॉट कन्सिडर RCIGL शाल प्रोसीड विथ द करेक्ट व्हॅल्यू टू नोटेड ड्युरिंग द सीज. काय जेव्हा 30 तारखेला त्यांनी पत्र दिलं, त्यांना माहिती होतं हा मंजूर मेजू आहे, हा आपल्याला द्यावा लागणार आहे, फक्त आपण डिस्प्यूट जे टाकलं, प्रश्न फक्त डिस्प्यूटचा होता, त्यांनी फक्त विथहोल्ड करून ठेवलं होतं, म्हणजे थांबून ठेवला होता, देणं तर होतंच पण थांबून ठेवला होता, का थांबून ठेवलं पुढे सांगणार आहे. आणि मग तो त्यांनी रिकन्सिडर करण्याचा शब्द दिला की आम्ही हे रिकन्सिडर करतो आहे, डिस्प्यूट जे कलेक्टरने पत्र पाठवलेलं आहे तो डिस्प्यूट आम्ही संपवतो आणि रिकन्सिडर आम्ही पीक विमा देतो, हे त्याच्याकडून त्यांनी हे केलं. आणि शेगावमधलं जे की इंटरक्रॉप जे आहे, म्हणजे 2 पिकाच्या आतमधली एक जे हे पीक असते, तर त्याच्यामध्ये त्यांनी गडबड केली होती, तर तेही आम्ही सेटल करतो असं त्यांनी त्याच्यामध्ये 30 तारखेला 30 जुलैला पत्र दिलं. आता त्यानंतर 30 जुलैच्या पत्रानंतर ते पत्र आमच्याजवळ आलं, आम्हाला सगळ्या माहिती दिली होती की आता हे पैसे कधी देणार. आमचं फक्त एकच होतं की हे ठीक आहे, मंजूरच आहे सगळ्या गोष्टीविषयी माहिती आम्हाला, पण पैसे कधी देणार हा एवढा एकच विषय. त्या बिटवीनमध्ये इन बिटवीन 2-3 दिवस मी दिल्लीला गेलो आणि दिल्लीला गेल्यानंतर माझ्या इकडे
तो सातत्यानं तुमशी करायला चक्कर मारते की मीटिंग कधी घेता, मीटिंग कधी घेता, मीटिंग कधी घेता. आणि मी तेव्हाही सांगितलं होतं मग एक वेळेस तुम्ही जर असे टाळाटाळ कराल तर एखाद्या दिवस मी वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम मंत्रालयात करून टाकेल. मग त्यांनी एक कागद माझ्याकडे पण दिला. माझे तेव्हा मला वाटते 7 तारखेला माझ्याकडे एक कागद आले की इतके इतके आता हे क्लेम सेटल इतकी रक्कम ही रक्कम हे तर ऑलरेडी ते सगळं पीपीमा कंपनीनं तयार केलेलं होतं पण त्यांना द्यायची नव्हती, डिस्प्यूटमध्ये ठेवलेलं होतं की कोणी जाणार ठीक आहे डिस्प्यूटमध्ये रक्त विस्कू. कारण आता त्याला कारण पुढे सांगणार आहे ते पत्र माझ्याकडे ते कागद आहेत. आणि मग आता सगळ्यात शेवटचा विषय की हे जे आहे हे काय मी थांबून ठेवलं का डिस्प्यूटमध्ये टाकलं. सोयीस्कर आपण काही गोष्टी सांगतो, सोयीस्कर आपण काही गोष्टी सांगत नाही. म्हणून सत्य जनतेसमोर प्रत्येकानं मांडलं, प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्यांनी तर प्रत्येकाने सत्य मांडलं पाहिजे. कारण सत्य बोलणारा कधी मागे जात नाही एवढ्या जाण्यात पाहिजे. त्याच लेटरमध्ये हे तर मला पहिलेच माहिती होतं, आता त्याच्यात सांगतो फक्त त्या लेटरमधले स्टेटमेंट वाचून दाखव. स्टेट शेअर, स्टेट म्हणजे राज्य, मी मराठीत सांग, स्टेट शेअर ऑफ प्रीमियम इज पेंडिंग फ्रॉम गव्हर्नमेंट. गोम कुठे अडलेली आहे? पीक विमा मंजूर पहिलेच आहे. बुलढाणा जिल्ह्यातही माहिती आहे सगळ्याच्यात कॅल्क्युलेशन सगळ्यात फिट बसणारे 3 तालुके आहे. गोम कुठे आली? पीक विमा कंपनीनं लेटर दिलं राज्य शासनाला आणि ज्यांच्याकडे पोहोचलं त्यांनाही त्याच्यातही लिहिलेलं आहे, त्याही लेटरमध्ये लिहिलेलं आहे की राज्य शासनाचा हिस्सा मिळालेला नाही, पेंडिंग आहे, तो मिळाल्यानंतर आम्ही पैसे देऊ किंवा ती कारवाई आम्ही पुढची पुढे नेऊ. जोपर्यंत राज्य शासनाचा हिस्सा मिळत नाही तोपर्यंत पीक विम्याची कारवाई पुढे करू शकत नाही. हेच तर सगळ्यात मोठी गोम आहे की ऑक्टोबरमध्ये झालेला पीक कापणी प्रयोग आज आता जुलै संपला ऑगस्ट निघतो आहे. पीक विमा हा जास्तीत जास्त मार्च फेब्रुवारी मार्च एप्रिल मेपर्यंत म्हणा तोपर्यंत मिळाला पाहिजे होता. तो का मिळाला नाही? केंद्र शासनाचा हिस्सा हा मिळालेला आहे, तो आपोआप त्यांच्याकडे जात असतो कारण ऑनलाईन आहे सगळं, ते कुठं सांगायची गरज पडत नाही, तो ऑलरेडी गेलेला आहे. शेतकऱ्यांचा पैसा तुमच्याकडे जमा आहे, पीक विमाकडे डायरेक्ट जमा झालेला आहे, राज्य शासनाने पैसा दिला नाही. हे मी नाही म्हणत, हे कंपनीज म्हणते. ज्यांच्याकडे लेटर आहे त्याही लेटरमध्ये लिहिलेलं आहे, हे कंपनीज म्हणते. गोम इथंच आहे की राज्य शासन एवढं नाकर्तानी, आता शब्द मी वापरणार नाही, अशा पद्धतीचा आहे की शेतकऱ्यांना काही देण्याच्या स्थितीमध्ये सुरुवातपासून माणसं. आज खरी गोष्ट ही आहे की केंद्र शासनाने त्यांचा हिस्सा दिला, शेतकऱ्यांनी त्यांचा पैसा भरला, परंतु राज्य शासनातला 2400 कोटी रुपये या 7 पीक विमा कंपनीला द्यावे लागतात, त्यातले फक्त 1200 कोटी रुपये यांनी पीक विमा कंपनींना दिलेले आहेत या 10 महिन्यामध्ये, आणि 1200 कोटी रुपये हे राज्य शासनाकडे पेंडिंग आहेत पीक विमा कंपनीचे. म्हणून पीक विमा कंपनीनं सगळ्या महाराष्ट्रामध्ये क्लेम रोखून ठेवलेले आहेत, मंजूर झालेले सगळे क्लेम रोखून ठेवलेले. मग भांडण कोणाचं? राज्य शासनाचं आणि पीक विमा कंपनी. आमचं काय मरण शेतकऱ्यांचं? तुम्ही झक मारा तिकडे, तुम्ही पैसे द्या नाही द्या काय करा, तर आमचे पैसे द्या, विषय संपवा. परंतु राजकारणाचा विषय नव्हता म्हणून मी आज बोललो सेन्सिटिव्ह संवेदनशीलते. अदरवाईज हा तर मिळणार हे कोणाला काही सांगण्याची ज्योतिषाची आवश्यकता नाही, हा मी पहिल्यापासून पूर्ण घटनाक्रम सांगितलं. आणि त्यामुळे राज्य शासन हीच खऱ्या अर्थानं अडवणूक करते आहे, शेतकऱ्यांबद्दल कधीच गंभीर नाही. आता काय काय पैशांचे राहिलेले आहेत आणि एक मरण किती वेळेस भांडायचं, किती वेळेस करायचं, तर विधानसभा चालू देत नाही. आता शेवटचं एक फक्त सांगतो की या क्रेडिटचा विषय नाही, ज्यांना घ्यायचं ते घेऊ द्या आणि ज्यांना घ्यायचं त्यांनी मस्त घ्याव, काही माझा विषय नाही आहे. मला प्रामाणिकतेनं आपलं काम करत राहणे, जनतेला 18-20 वर्ष झाली मी काम कसे माझी काम करण्याची पद्धत चांगली माहिती. परंतु आता मी पुन्हा भुसे साहेबांना, सचिव एकनाथ डवलेंना भेटलो की साहेब खूप चाललं आहे, जरा आमचा पैसा फक्त द्या आम्हाला, मंजूर आहे सगळं आहे,
आमचा पैसा फक्त लवकरात लवकर शेतकऱ्यांना रिलीज करा. रक्कम मलाही सांगता येते पण रिलीज करा, शेतकऱ्यांना काही फायदा होईल आणि हक्काचं आहे. आम्ही काही आमचं न बसणार मागत नाही आहे. आता तुम्हीच कॅल्क्युलेशन, हे सगळे माझ्याजवळ डॉक्युमेंट आहेत पुरे गठ्ठीच्या गठ्ठी कापणी प्रोजेक्टचे. आता त्यावेळेस जे सोनाला सर्कल असेल किंवा दुसरं काही सर्कल जिथं कमी विमान जडाकाळ खुर्द असेल, तर त्यावेळेस त्यांनी कॅल्क्युलेशन ऑलरेडी पाठवले. त्याच्यात शेतकऱ्याचे पीक विमाचे आहेत, हे आहेत, त्यामुळे त्यासाठी भांडावं लागेल. परंतु जे आहे ते पैसे तर द्या. पण हे राज्य शासनाने पीक विमा कंपनीला 1200 कोटी रुपये पेंडिंग आहे, त्यामुळे त्या दोघांमध्ये भांडणं चालू आहे. आता मी शेवटची इंटिमेशन दादासाहेब भुसेंना, कृषी मंत्र्यांना दिल्लीहून आल्यानंतर देऊन आलेला आहे. एकनाथ डवले सन्माननीय एकनाथ डवले चांगले अधिकारी आहेत, कृषी सचिव आहेत, त्यांनाही मी इंटिमेशन देऊन आलेला आहे. मला काही याच्यात क्रेडिट नको आहे, कारण मला लोकांनी याच कामासाठी निवडून दिलेलं आहे. त्यामुळे मी माझं काम करणार. याच्यात कोणाला काय वाटायचं तो त्याचा प्रश्न आहे, कोणाला काय टीका करेल त्याचा प्रश्न आहे. संयमित करा, संयमित करा, चांगल्या शब्दात करा. आणि करायची असली ना खोटं नाटक हे केल्यापेक्षा, जर तुम्हाला असं समजते ना करायचं ना, तर डायरेक्टली नाव घेऊन करा, जेणेकरून कोण नागला आहे हे जनतेसमोर आपोआप येईल. आणि म्हणून मी माझं काम करणार, ज्यांना ज्यांचं काम करा त्यांनी त्यांचं काम, माझं काम करणार. आणि त्यांना दोघांना इंटिमेशन देऊन आलो की मीटिंग जर या पुढच्या वीकमध्ये लावली नाही तर मला वेगळ्या पद्धतीनं जावं लागेल. पण दोघांनी सांगितलं आम्ही पुढच्या वीकमध्ये मीटिंग लावू. ही मीटिंग मंजुरातीसाठी नाही आहे, ही मीटिंग आहे की तुम्ही पैसे जे आहेत आता विमा कंपनी आम्हाला तातडीनं रिलीज करा. खूप अंत पारा तुम्ही 10 महिने झाले फिरवलेला, अजून किती दिवस फिरवणार आहे. पण तुमची मानसिकता आहे का 1200 कोटी द्यायची? पण ती नसेल तर जे 1200 कोटी पहिले एक अर्धा हप्ता तुम्ही दिलेला आहे त्याच्यातून पीक कंपनीला द्यायला लावा. तेवढी तुमची ताकद आहे का? पीक विमा कंपनी तुमचं ऐकते का? ऐक ना, तुम्हाला 1200 कोटी जर द्यायचे नसतील तर 1200 कोटी जे पहिले दिलेले आहेत त्याच्यातून पीक विमा देण्यास बाध्य करा. आणि त्यासाठी पुढच्या वीकमध्ये त्यांनी मीटिंग लावली, त्यांना विनंती केली आहे. पुढच्या वीकमध्ये जर त्यांनी मीटिंग लावली नाही तर येणाऱ्या 10 दिवसानंतर मी एकतर मंत्रालयांच्या कृषी मंत्र्याच्या कार्यालयामध्ये जे काय करायचं आंदोलन ते करेन. आणि जोपर्यंत टाइम बाउंड प्रोग्राम की या दिवसापर्यंत आम्ही रिलीज करतो तोपर्यंत त्यांच्या डोक्यावर मी बसलेला आहे. त्यामुळे हा विषय मला वाटतं की आता खूप वेळ झाला, एक तास झाला, आणि मला हे नाही आवडत आहे खूपशा अशा गोष्टी बोलून म्हणून किंवा या पद्धतीने, मला स्वभाव नाही. आणि पण तरी पण ज्या काही गोष्टी चालल्या आहेत मला वाटतं या प्रकारचं विधानसभेचं राजकारण करता कामा नाही. प्रामाणिकतेनं करा, प्रामाणिकतेनं आपापले कामं करा. जनता पाहत असते, लोक पाहत असतात, शेतकरी पाहत असतात, सगळ्या गोष्टी पाहत असतात. माझ्याच घरासमोर का आंदोलन? या जिल्ह्यात पालकमंत्री आहेत, खासदार आहेत, सत्तेतले आमदार आहेत, आणि तुम्ही सगळे सत्तेतच आहे. तर सत्तेत असताना तुम्हाला आंदोलन करायची जरूरत काय? तुम्ही जा की तिथं. आणि मला आनंदच होईल की पुढच्या वीकमध्ये बैठक लागली नाही, समजा पैसे रिलीज झाले, आनंदच आहे ना. शेतकऱ्यांना जितक्या लवकर मिळेल त्याच्यापेक्षा आनंद मला दुसरा कोणता असणार आहे? माझ्या बैठकीमुळे मिळाले नाही तरी चालेल, बैठकीमुळे मिळाले तरी चालेल, कशामुळे मिळाले तरी चालेल, कोणामुळे मिळाले तरी चालेल. पण तू शेतकऱ्यांना पैसा, मला एवढीच प्रामाणिक अपेक्षा आहे. पण हे मुर्दाळ शासन आहे, एवढं सोपी नाही. त्यामुळे सगळ्यांना आपल्याला मतदारसंघातील सगळ्या शेतकऱ्यांना यासाठी झगडावंच लागेल जोपर्यंत खात्यामध्ये आपल्या पैसे येत नाही. पद्धत कोणाच्या काही असो आपापल्या पद्धतीने पुढे जावंच लागेल. आणि म्हणून मी आता पुढच्या वीकमध्ये बैठकीचं त्यांनी शब्द दिलेला आहे. बघूया पुढच्या वीकमध्ये बैठक लावतात का. हा शेवटचा हप्ता, त्यानंतर पुढच्या हप्त्यामध्ये मला जे करायचं. आणि कोणाला वाटेल रिलायन्स कंपनी आला तर मी अर्ध्या रात्री तयार आहे. मी कोणाच्याही नेतृत्वामध्ये अर्ध्या रात्री कुठेही यायला तयार आहे. रिलायन्स कंपनी तयार आहे. डर नाही तो कर नाही तो डर देऊ. आणि मला वाटते की एवढं सफिशियंट आहे. कार्यकर्त्यांनी संयम पाळावा, कोणत्याही खालच्या दर्जामध्ये टीका टिप्पणी करू नये, ही आपली संस्कृती नाही. आणि जो करत असेल त्याने नाव घेऊन एक वेळेस करावं, ही त्यांनाही माझी नम्र विनंती आहे की जेणेकरून जनतेसमोर सगळं क्लिअर स्पष्ट करता आलं पाहिजे. आणि
आज एक शुभ दिवस सुद्धा आज नागपंचमी नाग पंचमीचा दिवस आहे, त्यामुळे या नागपंचमीच्या दिवसाचे मी सगळं मतदारसंघातील जिल्ह्यातील महाराष्ट्रातील जे फेसबुक लाईव्ह पाहत आहेत सगळ्यांना शुभेच्छा देतो। आणि 15 ऑगस्ट आपला हे 75 वर्ष पूर्ण होत आहेत, एक मोठा आपल्या जीवनातील किंवा देशातील हा पाडाव आहे, त्यामुळे 15 ऑगस्ट उत्साहात आपण साजरी करावी, सोशल डिस्टन्सिंग मास्क वगैरे सगळे प्रिकॉशन घेऊन करावी, त्याच्याही शुभेच्छा मी सर्व तमाम जनतेला देतो। भविष्यामध्ये मला असं वाटते की असं लाईव्ह एखाद्या विषयावर येणं हे मला शोभणारं नाही, मी करणारही नाही, काही जर असलं तर कार्यकर्ते त्याला त्या पद्धतीनं उत्तर देतील। हां, अजून एक फक्त शेवटचं सांगू, शेतकऱ्यांना आघाडी सरकारने कर्ज सरसगट कर्जमाफीचं एक घोषित केली, राज्य सरकारनं खूप आपण पाठपुरावा करताय की तुम्ही कर्जमाफी दिलं अर्धवट आहे, लोकांना मिळत नाही आहे, बरेचसे लोक इकडे दिलं फिरत आहे। माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की जे कर्ज लावणीपासून या शासनाच्या वंचित आहेत त्यांनी पूर्ण याच्यानुसार कागदपत्रानुसार माझ्याकडे अर्ज करावा, निश्चितपणे त्याचा पाठपुरावा करण्यात येतील आणि पूर्ण ताकदनं करण्यात येईल। आणि शेतकरी बांधवांना मी अतिशय नम्र विनंती करतो की जेवढे संवेदनशील तुम्ही आहात तेवढा संवेदनशील मी आहे, तुम्ही मला त्याच कामासाठी इथं बसवलेलं आहे। मला माहिती आहे की मी प्रामाणिकतेनं काम केलं तर मी इथं राहील, प्रामाणिकतेनं काम केलं नाही तर तुम्हाला अधिकार आहे कोणाला कुठं ठेवायचं, परंतु प्रामाणिकतेनंच काम करण्याचा माझा प्रयत्न आहे। शेतकरी बांधवांनी त्यांच्या ज्या समस्या असल्या, फक्त एवढंच की मला शोबाजी करता येणार नाही, मला स्वस्त लोकप्रियता करता येत नाही आणि स्वस्त प्रसिद्धीसुद्धा करता येत नाही, त्यामुळे आपण समजून घ्याल ही विनंती करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।